तर आपण आपल्या समाजासाठी काही पण कामं त्या ठिकाणी तातडीने मन लावून करतो, परंतु ह्या समाजासाठी, साखर समाजासाठी खऱ्या अर्थाने ज्यावेळी 3-4 महिन्यापूर्वी मुरली शेठ आपली राहुल शेठच्या घरी मिटिंग झाली, आपण सर्व मंडळींनी तो प्रश्न ताईकडे मांडला की काही नाही पण आमच्या रामवाडी या समाजासाठी आणि शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण होते, आम्हाला डीपी कुठल्याही परिस्थितीत तातडीने त्या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे. आणि खरं तर आपण म्हणतो पण त्याचा सातत्यानं पाठपुरावा राजू शेठ आणि मयूर करत होते. मयूर पाठपुरावा करायला मला वाटतं कुणाला आवडणार नाही, कारण सातत्यानं तो त्या गोष्टीचा एखादी गोष्ट मनावर घेतली का सातत्यानं त्याचा पाठपुरावा करत जातो आणि खऱ्या अर्थाने ते काम आपल्या या ठिकाणी मार्गी लागलं आणि आपल्या ह्या समाजाला खरं तर शिंदे साहेबांनी सांगितलं की आज ह्या समाजात खऱ्या अर्थाने गॅस वाटप होत आहे. म्हणजे कुठंतरी लाकूडतोड थांबली पाहिजे, फॉरेस्टला ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत, सहकार्य झालं पाहिजे. आणि म्हणून या दोन चांगल्या गोष्टीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर ना या ठिकाणी विकास कामांचं बरंच वाचलं. खरं तर ताई आमच्या मतदारसंघाच्या सदस्य आहे, परंतु माझं गाव कुठेही राहिलं कमी मागं राहिलं नाही पाहिजे. आणि म्हणून सातत्यानं जी पारंगामध्ये जी गाव महत्त्वाची कामं झाली असतील त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय असेल, त्यामध्ये स्मशानभूमी असेल, आता पाण्याचा प्रश्न असेल, खरं तर मला आवर्जून सांगायचे की स्वर्गीय सभापती दत्तात्रय पवार आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु मला ह्या गोष्टी या ठिकाणी आवर्जून सांगायचं कारण म्हणजे की गेल्या 5-6 वर्षामध्ये त्यांचा माझा एकदम जवळचा संबंध आला. ते ताईंना फोन करत नसत, सातत्यानं कुठल्याही गोष्टीचा माझ्याकडे पाठपुरावा करायचा ते म्हणायचे ताईचा फोन बिझी असतोय, मी तुम्हाला सांगतो हे सर माझे आमचं एवढं काम आहे. आणि ते झाले अनेक छोटी मोठी कामं त्यांनी सातत्यानं त्या ठिकाणी पाठपुरावा करून घेण्याचं काम केलं. मी एवढंच या ठिकाणी सांगतो की शेवटी विकास ही निरंतर क्रिया आहे आणि आपल्या गावाचा विकास हा झाला पाहिजे. वैष्णवधाममध्ये कामं झाली पाहिजेत, पारुण्यामध्ये कामं झाली पाहिजेत, मतदारसंघामध्ये कामं झाली पाहिजेत, संपूर्ण तालुक्यामध्ये कामं झाली पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं आज जो कार्यक्रम घेत आहे की माझ्या ठाकर समाजासाठी जी कामं खऱ्या अर्थानं शेवटच्या घटकापर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचलो ते आज म्हणावं लागेल की आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतोय आणि पोहोचलोय याचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी अभिमान आहे. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं अविनाश शेठ, मगाशी तुम्ही म्हटले खर तर वाणी साहेबांनी प्रेशर मयूरवर टाकलं, मयूरवर प्रेशर टाकताना तुम्ही अविनाश शेठवर जर प्रेशर टाकलं असतं तर बरं झालं असतं. परंतु हे गोष्ट मी आवर्जून सांगतो की शेवटी ताई ह्या गावच्या आहेत, ह्या तालुक्यामध्ये काम करतात, गाव माझ्या पाठीचे असो नाही तर नसो पण मी गावासाठी विकास करत राहणार ही भूमिका ताईची करायला त्यांना महत्वाची आहे. आणि म्हणून गाव उद्या विचार काय करेल याचा मला नक्कीच चांगला विचार गाव त्या ठिकाणी घेईल, परंतु माझं गाव आहे, मी गावचं कुटुंब आहे, त्या कुटुंबाची जबाबदारी माझी आहे आणि त्या कुटुंबाची जबाबदारी फिरत असताना जे जे काही विकास कामं गावात करायची असतील ती खऱ्या अर्थात मी करत राहील. इथून मागं कधी ताईंनी पाहिले नाही की गाव माझ्या बरोबर होतं तर गाव माझ्या बरोबर नाही. नक्कीच गाव सातत्याने याचा विचार करेल आणि नक्की खरं तर ताईंना अजून या गटातून लढायचंय का दुसऱ्या गटातून लढायचंय का नारेगावरून लढायचंय अजून निश्चित नाही, परंतु बऱ्याचशा लोकांची मागणी, कारण आता मला बेल्यातून फोन येतात की बरेचसे लोक तिथे थांबल्यात की ते आग्रह करतायत की ताई तुम्ही बेला राजुरी गटातूनच लढा, आता तुमचं मिना खोऱ्यातून बलेवा तुम्ही लढले पण आता तुम्ही बेल्या गटातून लढा. परंतु सगळ्यांनी सांगितले की ताई आता तुम्ही स्वतःच्या कुटुंब घरातूनच लढा हा सगळ्यांचाही या ठिकाणी आग्रह आहे. आणि म्हणून तुमच्या मंडळीचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी मागणी आहे. या ठिकाणी बरेचसे प्रश्न आपण शाळेसंदर्भात या ठिकाणी पाठपुरावा राजू शेठ आपण मांडलं, या ठिकाणी त्याचा पाठपुरावा मयूर शाळेच्या संदर्भात काही त्या ठिकाणी बोलतील, अजून काही ते प्रश्न असतील. शेवटी विकास कधीच संपत नसतो आणि जे जे काही कामं आपल्याला करायच्यात ते नक्कीच भविष्यकाळामध्ये जी काय पाण्याच्या योजना या तालुक्यामध्ये मोजक्या मोजक्या या 7-8 योजना मोठ्याला मोठ्याल्या आहेत त्याचा सातत्यानं पाठपुरावा करून या ठिकाणी ताईंनी त्या पूर्णत्वास नेल्यात. अजून काही योजनाचं म्हणजे प्रोसेसमध्येच आहेत पण येडगाव असेल,
सावरगाव असेल, धालेवाडी असेल, पारुंडा असेल, बुचकेवाडी असेल, अजून असे नऊदा गाव आहेत. याचा सातत्याने ही माझी काम आहेत, ही माझ्या गावातली काम आहेत, ही तातडीने त्याची योजना त्या ठिकाणी पूर्णत्वास मिळून त्याचा सातत्याने पाठपुरावा करून त्या कार्यार्थाने पूर्णत्वास नेलेले आहेत. मी आधीच काही न बोलता आपण मंडळी गाव म्हणून जे आपण ताईवर प्रेम करता, ह्याही पुढच्या भविष्य काळामध्ये असंच प्रेम करा. ताई तुमच्या खंबीरपणे तुमच्या माग सातत्याने उभं राहील ह्याही पुढच्या भविष्य काळामध्ये. खऱ्या अर्थानं एकदा ताई त्या कुठल्या तरी भाषणात बोलल्या होत्या, कारण आपण सर्वांना माहिती आहे परत त्या गोष्टीचा मूल्य करतो की स्वर्गीय सभापती असताना दशरथदादा सातत्याने ह्या गोष्टीचा पाठपुरावा करायचे, गावच्या विकासात जगायचे. ते गेल्यानंतर जबाबदारी माझी ताई म्हटल्या होत्या की मी कुठलीही उणीव भासू देणार नाही, जरी काही असलं तर गावच्या विकासात मी कधी करू नाही. जी जी महत्वाची कामं आहे ती तातत्यानं मयूर तुझी जी पाठपुरावा करत असतो, मला वाटलं त्याच्यातला एकही काम असं नसेल तर ते पूर्णत्वास ताईने नेलं नाही, कधी ताईने विचारलं नाही की तू का भाऊ माझ्याकडेच पाठपुराव, तू सांग तेवढी कामं मी पूर्णत्वास होईल. भविष्य काळामध्ये सुद्धा ताई या ठिकाणं ती कामं त्या ठिकाणी करतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि फॉरेस्टनी जो हा कार्यक्रम आज खऱ्या अर्थानं ह्या समाजासाठी जो ह्याच वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे, खऱ्या अर्थानं आपण त्याचाही चांगला उपयोग करून आपलं फॉरेस्ट वाचवण्याचा प्रयत्न करा. आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलं, आम्हाला बोलावलं, मान सन्मान केला, सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.